मागील काही व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला विविध देशाबद्दल माहिती सांगत आलो आहोत आणि त्या सर्व व्हिडिओला तुम्ही चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आज आम्ही तुम्हाला आपल्या भारत देशाबद्दल काही खास माहिती सांगणार आहोत जे बहुतेक जणांना माहितीही नसेल. एक भारतीय नागरिक होण्याच्या नात्याने आपल्या सर्वांना हे माहीत असणे गरजेचे आहे, म्हणून आम्ही घेऊन आलो आहे कुछ अनसुनी बातें. तसं बघायला गेलं तर भारताबद्दल जे ऐकावं ते आश्चर्यच आहे, मग ते भारताच्या इतिहासाबद्दल असो किंवा संस्कृतीबद्दल. चला तर मग बघू आपण भारताबद्दल आश्चर्यचकित करणाऱ्या काही खास गोष्टी ज्या बघून तुम्ही म्हणाल जबरदस्त. नमस्कार मंडळी, मी बेगाजी स्वागत करतो तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मंडळी जे नवीन आहेत त्यांनी जरा सबस्क्राईब तर करा आणि शेजारी घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा. भारत जगातील सर्वात मोठी लोकतंत्र व्यवस्था असलेला देश आहे. जगातील सर्वात मोठे लिखित संविधान हे भारतातच आहे. भारत जगातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेला देश आहे. जगातील सर्वात जुन्या सभ्यतेंपैकी भारतीय सभ्यता ही प्रगतशील सभ्यता आहे. हे खरं आहे की भारतावर जगातील बहुतांश देशाने आक्रमण करून राज्य करण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की भारताने मागील 10,000 वर्षांमध्ये एकदाही स्वतःहून कोणत्या देशावर आक्रमण केले नाही. भारत देश हा जगातील सर्वात मोठा हथियार आयात करणारा देश आहे. जगाच्या पाठीवर असा कोणत्याच कारखान्याची कामगार संख्या जेवढी नाही जेवढी कामगार संख्या आपल्या इथे एकट्या रेल्वे खात्यामध्ये आहे. ही आकड्यावरही ऐकून तुम्ही चकित व्हाल, कारण तेवढी तर काही देशांची लोकसंख्याही आहे, जसे थायलंड, आइसलँड किंवा वॅटिना सिटी. काय मग मंडळी, बसला ना आश्चर्याचा धक्का. ह्या कामगारांची संख्या ही 16 लाखापेक्षा जास्त आहे. सोनं विकत घेण्याच्या बाबतीत भारत जगात सर्वात पुढे आहे, कारण सोन्याला भारतीय संस्कृतीमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. जगातील 11% सोनं हे भारतातील एकट्या महिला वर्गाकडे आहे. भारतातील टपाल सेवा ही जगातील सर्वात मोठी टपाल सेवा आहे. तसं विचार करायला गेलं तर भारतीय टपाल खूप जुने झाले आहे, तरी पण भारतीय टपाल खात्याशिवाय कोणतं सरकारी कागद पाठवला जात नाही. भारतीय टपाल खात्यातील कर्मचारी हे जगातील बहुतेक देशांच्या जनसंख्येपेक्षा जास्त आहेत. भारतीय टपाल सेवेचे ऑफिस तुम्हाला भारताच्या प्रत्येक छोट्यातल्या छोट्या गावात आणि मोठ्यातल्या मोठ्या शहरात पण मिळतील. भारतात शाकाहारी लोकांची संख्या ही जगात सर्वात जास्त आहे. भारतात एक अशी कोणतीच भाषा नाही, इथे प्रत्येक 50 किलोमीटर अंतरावर भाषा बदलली जाते, तरी पण भारतात इंग्लिश ही भाषा सर्वात जास्त बोलली जाते. भारत आर्थिकदृष्ट्या कमकुवत जरी असला तरी अंतरिक्ष कार्यक्रमात भारताचा जगातील पहिल्या 5 देशांमध्ये समावेश आहे. आपला भारत जगातील पहिला देश आहे ज्याने आपल्या पहिल्याच प्रयत्नात आपले यान हे मंगळावर पाठवले आहे. ह्याच्या व्यतिरिक्त चंद्रावर सर्वात आधी पाण्याचा शोध पण भारतीयांनीच लावला आहे. भारत जगातील एकमात्र देश आहे जिथे प्रत्येक वस्तूवर त्या वस्तूची किंमत लिहिलेली तुम्हाला बघायला मिळेल, असे बाकी कोणत्याच देशामध्ये बघायला मिळणार नाही. दर 12 वर्षाने भारतात जो कुंभमेळा भरवला जातो त्यात करोडो लोक सहभागी होतात. कुंभमेळ्यात जो करोडोंच्या जनसंख्येने जनसमुदाय एकत्र येतो त्यांचे दृश्य थेट आकाशातून बघता येते. ही एक अनोखी गोष्ट फक्त भारतातच घडते. भारतात क्रिकेटप्रेमी तर खूप आहेत, तुम्हीही क्रिकेटबद्दलच्या प्रत्येक गोष्टीची माहिती ठेवत असालच, पण आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की भारताने कबड्डीमध्ये झालेल्या आत्तापर्यंतचे सर्व विश्वविजेते चषक जिंकले आहेत. मानवाच्या बुद्धीशी थेट संबंध असलेला बुद्धिबळ म्हणजे चेस हा खेळ भारताने सर्व जगाला दिला आहे. एवढेच नाही तर जगात सर्वत्र खेळला जाणारा सापशिडी हा पण खेळ भारताने जगाला दिला आहे. मंडळी, आहे की नाही आपला भारत देश महान? सारे जहाँ से अच्छा हिंदोसता हमारा. मी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.